राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या वतीने स्वराज्य भवन येथून विविध प्रश्नांचे उत्तर देण्याचे शेकडो पत्र पाठविले राष्ट्रपतींना. आज दिनांक 12 एप्रिल रोजी स्थानिक स्वराज्य भवन येथून राजीव गांधी पंचायत राज संघटनेने शेकडो पत्र राष्ट्रपतींना पाठविले आहे. या पत्राद्वारे राष्ट्रपतींना विविध प्रश्न विचारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारला जावा असे नमूद करण्यात आले आहे. राजीव गांधी पंचायत राज संघटन महाराष्ट्राने महामहिम राष्ट्रपती यांना पत्राद्वारे विचारलेलं आहे. आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी 20,000 कोटी रुपये कुणाचे आहे हा प्रश्न देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करून बरेच दिवस झालेले आहे, परंतु त्याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही आहे. त्याचप्रमाणे LIC, SBI आणि भविष्य निर्वाह निधी याचा जो फंड आहे हा पब्लिक फंड अदानीच्या कंपनीमध्ये सुद्धा भारत सरकारने गुंतवलेला आहे, हा फंड सुरक्षित नाही याबद्दल राहुल गांधीजी वारंवार विचारत आहे, परंतु भारत सरकार कुठल्याही पद्धतीचा उत्तर देत नाही. आम्ही आज रोजी अकोला येतनं साधारणतः 100 ते 150 पत्र महामहिम राष्ट्रपती यांना पाठवून विचारत आहे की आपण देशाच्या पंतप्रधानांना निर्देशित करा हे की 20,000 कोटी रुपये कुणाचे आहे, तुमचे आणि अदानीचा काय संबंध आहे, हे त्यांनी महामहिम राष्ट्रपती यांनी देशाच्या पंतप्रधानांना निर्देशित करावं की याचे उत्तर पंतप्रधान यांनी या भारतीय जनतेला द्यावे.